नमस्कार महाराष्ट्राच्या सामाजिक स्थितीमध्ये एक खूप मोठा बदल घडतो आहे आणि त्या बदलामध्ये आपल्याला एक गोष्ट जाणवते आहे की काही संघटनांच्या प्रचारामुळं प्रसारामुळं ब्राह्मण विरुद्ध मराठा असा एक नवा संघर्ष आपल्या समोर येतो आहे ब्राह्मण समाजाच्या विरोधामध्ये मराठा समाजातील काही संघटनांचे पदाधिकारी अत्यंत आक्रमकपणे बोलताना दिसतात आणि याला प्रत्युत्तर देतानाही ब्राह्मण समाजामधली काही मंडळी यांच्यावरती आक्रमकपणे वार करताना दिसत आहेत ब्राह्मण समाज हा संख्येनं छोटा असल्यामुळं तो महाराष्ट्रात चार टक्क्यांचा असल्यामुळं साधारणतः चाळीस पन्नास लाखापर्यंतची लोकसंख्या ब्राह्मण समाजाची असल्यामुळं आणि मराठा समाज हा इतला बहुसंख्यांक समाज असल्यामुळं या संघर्षाला फक्त आ, सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवर धार दिसते कारण अशी धार येणं समाजाला परवडणार नाहीये प्रत्यक्ष समाजामध्ये उतरणं पण काही घटना अशा घडत आहेत की ज्या घटनांचा उल्लेख आपल्याला करावा लागेल ही सुरुवात आहे म्हणजे ज्या घटनेचा उल्लेख मी करणार आहे त्याचं राजकीय माफ करा राज्याच्या व्यासपीठावर काय महत्व आहे मला माहीत नाही कदाचित अनेकांच्या लेखी हा विषय खूप छोटा असेल कदाचित या घटनेमध्ये आ, समाविष्ट असलेली मंडळी सामाजिकदृष्ट्या मान्यतेची आहेत की नाही यावर अनेकांची मतभेद असू शकतील पण तरीही या घटनेकडं जरासं गांभीर्यानं बघितलं पाहिजे पुण्यातल्या एका ब्राह्मण संघटनेचे पदाधिकारी दवे जे आहेत दवे आणि मराठवाड्यातले एक मराठा समाजाचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव हो। यांच्या दोघांची भेट झाली आणि या भेटीमध्ये एका आंदोलनाची दिशा ठरवण्यात आली आता ब्राह्मण समाज हर्षवर्धन जाधव यांच्या नऊ ऑगस्टच्या दिल्लीमधल्या आंदोलनाला पाठिंबा देणार आहे मराठा समाजाच्या आंदोलनाला आपण जरा सामाजिक व्यासपीठावरून बघूया दवे आणि हर्षवर्धन जाधव या दोन व्यक्तींच्याकडं बघताना हे दोन्ही आपापल्या संघटनांचं त्यांचं महत्व किती स्थान किती हा भाग प्रत्येकासाठी चर्चेचा वादाचा असू शकतो पण हे एका संघटनेला रिप्रेझेंट करतात आणि हे एका संघटनेला रिप्रेझेंट करतात दोघांनी मिळून या आंदोलनात सहभागी होण्याचं ठरवलं आहे ब्राह्मण समाज मराठा समाजाच्या आंदोलनामध्ये सक्रियपणे उतरतो आहे ही घटना खूप महत्वाची आहे एका अशा सामाजिक एकत्रीकरणाला सुरुवात होते आहे का हा प्रश्न किंवा हा विचार आपल्या मनामध्ये येऊन जातो मी यासाठी असं म्हणतोय दावा यासाठी असा करतोय की या दोन्ही समाजामध्ये एक मोठी दरी आजकालच्या काळामध्ये निर्माण झालेली आहे ही सुरुवात असेल तर एक चांगली सुरुवात असेल पण हे एकत्रीकरण कोणत्या मुद्द्यावर होतंय ते देखील तपासणं आवश्यक आहे मराठा समाजाच्या मागणी आहेत की आम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे मराठा समाजाला आरक्षण देणं कायद्यानं तरतुदीतून शक्यच नसेल तर शक्यच नसेल तर हा शब्द मी वापरतोय तर मग मात्र सर्वच आरक्षण रद्द करावेत आणि देशामध्ये विना आरक्षण व्यवस्था लागू करावी असा मतप्रवाह अनेक मराठा तरुणांच्या मनामध्ये आहे अर्थात नेते याविषयी फारसं बोलत नाहीत कारण हा मुद्दा समोर आणणं म्हणजे एक वेगळं संकट ओढावून घेण्यासारखं आहे हे नेते या विषयाचा मुद्दा समोर आणणार नाहीत पण अनेकांच्या मराठा तरुणांच्या मनामध्ये ही भावना आहे की आरक्षण आम्हाला नको असेल तर आम्हाला देता येत नसेल तर एक आरक्षण विरहित यंत्रणा सुरू करा किंवा मराठा जाट पटेल ब्राह्मण मारवाडी या सगळ्या समाजांना एक आरक्षण देऊन टाका याच्यासोबतच ब्राह्मण समाजाची किंवा तत्सम अल्पसंख्याक समाजाची भावना काय आहे तर सेव्ह मेरिट सेव्ह नेशनसारख्या चळवळींनी एक भूमिका समोर आणली आहे ते म्हणजे आरक्षण व्यवस्थाच बंद करा आणि गुणवत्तेच्या आधारावर शैक्षणिक आणि नोकऱ्यांमधलं एंट्री ठेवली पाहिजे आता या याच एका मुद्द्यावरती म्हणजे जर मिळणार नसेल तर मराठा समाज काय म्हणतो आहे जाधव काय म्हणत आहेत की मिळणार नसेल तर ही व्यवस्थाच रद्द करावी आणि धर्माच्या आधारावर समानतेचं असलेलं सूत्र जातीच्या आधारावर देखील आणण्यात यावं आणि आरक्षण व्यवस्थाच संपुष्टात आणून सर्वांना समान संधी अशी स्थिती आणली जावी याला एक तर्क एक आहे तर की सत्तर वर्ष झाली अजून तरी हे सगळं एकतर म्हणजे जाधव म्हणतायत की एकतर ही व्यवस्थाच कुचकामी असली पाहिजे आरक्षणाची कारण सत्तर वर्षानंतरही मुख्य प्रवाहात येत नसेल तर आरक्षण हे कारण असणार नाही त्याचं म्हणजे निमित्त असू शकत नाही असंही जाधव म्हणतायत आहेत त्यामुळं ही व्यवस्थाच त्या बदलावी असा दावा जाधवांचा आहे आणि त्याला पाठिंबा ब्राह्मण संघटनेनं देखील दिलेला आहे जाधव आणि ब्राह्मण संघटनेचे पदाधिकारी दोघेही या विषयावर काय बोलतायत ते आपण पहिल्यांदा ऐकूया जर पाहिजे असेल तर ज्यांना ज्यांना आज विषमतेच्यामुळे त्रास होतोय अशा सगळ्या समाजांना आरक्षण द्या आणि नाही तर कोणालाच देऊ नका म्हणजे आम्हाला आरक्षण द्या असं आम्ही तर म्हणतोच आहे परंतु त्याचबरोबर अशा ज्या काही लोकांना ज्यांना विषमतेचा त्रास झालेला आहे अशा सगळ्या लोकांना पण तुम्ही आरक्षण दिलं पाहिजे आणि कोणालाच तुम्हाला द्यायचं नसेल मराठा समाजालाही तुम्हाला द्यायचं नसेल तर मग मात्र आम्हाला मुक्त देश पाहिजे असं आमचं सरळ सरळ विधान आहे कारण त्या पद्धतीनेच हा देश विषमता मुक्त होऊ शकतो तोपर्यंत हा देश विषमता मुक्त होणार नाही आणि आरक्षणाची मूलभूत ज्या वेळेला उत्पत्ती झाली होती ते ह्याच्यासाठीच झाली होती की विषमता दूर व्हावी पण विषमता दूर ऐवजी विषमता वाढत चाललेली आहे आणि ह्याच्यावरती कुठेतरी उपाय पाहिजे म्हणून आज ब्राह्मण महासंघाने पाठिंबा दिलाय दिल्लीत काही दिवसापूर्वी बैठक झाली तिथे अखिल भारतीय क्षत्रिय महासंघाने पाठिंबा दिलाय राष्ट्रीय राजपूत करणी सेनाने पाठिंबा दिलाय आणि देशातले असे सगळे घटक जे आज विषमतेचे बळी ठरलेले हे सगळे आता हळूहळू एकत्र यायला लागले मी धन्यवाद देतो ब्राह्मण महासंघाचा ब्राह्मण महासंघ जरी आर्थिक आरक्षणाची भूमिका मांडण्यात असला तरी सुद्धा आमची एक मागचा हेतू स्पष्ट होता की विषमता नष्ट व्हायला पाहिजे माननीय हर्षवर्धन यांनी काल बोलल्या काल आमची भेट झाली आता आपल्या कार्यालयात सुद्धा आल्यानंतर त्यांच्या बोलण्यातून एक जाणवलं की त्यांचे आणि आमचे हेतू आणि उद्देश सारखे आहेत की विषमता नष्ट व्हायला पाहिजे प्रत्येकाला जगण्याचा शिक्षणाचा नोकरीचा अधिकार आहे आणि तो मिळाला पाहिजे प्रामाणिक आणि तात्विक भूमिका दिसते ब्राह्मण महासंघाची भूमिका पूर्णपणे मान्य असल्यामुळं त्याच्या नऊ तारखेच्या दिल्लीमध्ये होणाऱ्या आंदोलनाला आमचा पूर्ण सक्रिय पाठिंबा आहे या दोघांच्या या संवादानंतर एक गोष्ट आपल्या लक्षात येऊन जाते की छोट्या पातळीवर का असे ना पण ब्राह्मण आणि मराठा हे दोन समाज आता एकमेकाकडं आपला हात पसरू लागलेले आहेत आणि हीच गोष्ट महाराष्ट्रातल्या सामाजिक व्यवस्थेसाठी सामाजिक स्थितीसाठी एक उत्तम मार्ग बनू लागली आहे याचा याचा परिणाम असा आहे की आरक्षण विरहित व्यवस्था एक अंमलात आणावी असा एक नवा मतप्रवाह यात जोडला जाऊ शकतो ही व्यवस्था कशी असावी काय असावी याबाबत अनेकांचे मतभेद असू शकतात आमची स्वतःची माझी व्यक्तिगत आणि न्यायालयाची एक भूमिका पण वेगळी आहे म्हणजे जर आरक्षण व्यवस्था संपुष्टात येऊ शकत नसेल ती अन्न आत्ताही गैर नसेल तर किमान एक तात्पुरती व्यवस्था अशा स्वरूपाची की जी एकेका व्यक्तीचं उत्थापन होतंय की नाही हे नक्की करू शकेल आणि तिथपर्यंत ते कायम ठेवून त्याला करता येऊ शकेल अशी एक वेगळी व्यवस्था आहे त्यावर आपण स्वतंत्रपणे बोलणार आहोत ते, पन ते आम तो आमचं वेगळं मत आहे या विषयावरती पण हा एक नवा मतप्रवाह एकत्र येऊन ही कारवाई करत असेल तर नक्कीच एका चांगल्या सकारात्मक सामाजिक विषयाकडे आपण जात आहोत मी पुन्हा स्पष्ट करतो कोणत्याही व्यक्तीचं उदात्तीकरण संघटनेला पाठिंबा असा अनालायझरचा हेतू अजिबात नाही जी एक घटना घडली आहे ती आपल्यासमोर मांडून तिला आपल्यासमोर घेऊन यावं एवढाच त्यामागचा हेतू आहे नमस्कार